नमस्कार। शिरीषपै काव्यकर्त्याचा 44वा कार्यक्रम आपण आज सुरू करत आहोत। प्रार्थनेने सुरुवात करूया। तन मनाच्या भरण पोषणा जीवन काव्य सवे अभ्यासूया। आकळावे ज्ञान विज्ञान आम्हा सहविक्रम मगते करूया। मिळावी झळाळी तेजा साऱ्यांच्या सर्जनाचा उत्सव तो होऊ द्या। औषधास मत्सर तो नुरावा अहंतेचा वारा न लागो आमा। मिळो आनंद निर्भेळ यशाचा लाभावे शांती समाधान आमा। सारे होत सुखमय सारे होत प्रेममय सारे राहोत निरामय सारे पाहोत शुभमय। ना कुणी हो दुःखमय हे विश्व राहो शांतिमय हे विश्व राहो शांतिमय। या महिन्यात केशवसुत या कवींच काव्यस्मरण आपण करायचंय। केशव दामल्यांचा मुलगा कृष्णाजी हा बालपणापासून कविता करत असे, तर त्यावेळेला टोपण नाव घेऊन कविता लिहिण्याची पद्धत होती, म्हणून केशवसुत नावाने ते पुढे प्रसिद्ध झाले। एक तुतारी द्या मज आणि फुंकीन मी जी स्वप्राणाने असे म्हणणारे केशवसुत तरुण पिढीला सांगत होते। त्यावेळेला देशाच्या स्वातंत्र्यासाठी नीतीचा ध्वज उंच धरण्यास प्रेरित करत होते। विद्यार्थ्यांसाठी एक कविता लिहिली आहे, तिचं नावच विद्यार्थ्यांप्रत। त्यांनी त्यात पृथ्वीचं आणि पंचमहाभूतांचं महत्व सांगितलंय। पृथ्वी पाणी सूर्य वारा आकाश यांचं महत्व सांगताना त्यांनी पुढे म्हटलंय की स्नायू शक्तीने प्रसंगी आपण सिंहासन उलथवू शकतो। शब्द शक्तीचे महत्व जाणून तरुणांना त्यांनी जग बदलण्याची प्रेरणा दिली। जीवनात वेळेचं महत्व फार मोठं आहे, पण समय व्यवस्थापन करायला तरुण एखाद्या ट्रेनिंग कोर्सला जातात, पण घरच्या घरी वेळ पाळत नाही। केशवसुत काय म्हणतात बघा। घड्याळ ही कविता आहे त्यांची। गडबड घाई जगात चाले आळसुडुलक्या देतो पण गंभीरपणे घड्याळ बोले आला क्षण गेला क्षण आला क्षण गेला क्षण। घड्याळ असं या नाही घाई विसावतो नाही माहित त्याचे म्हणणे ध्यानी घेई आला क्षण गेला क्षण। घड्याळ्याची टिकटिक घंटानाद वा लंबकाच्या घड्याळाचे जसे टोले पडतात याचा भास केशवसुतांनी हे चार शब्दात आणलेला आहे। आला क्षण गेला क्षण। कर्तव्य तत्पर व आळशी माणसांची तुलना करताना ते म्हणतात, घड्याळ हे कर्तव्य तत्पर माणसाच्या मनास दृढ होण्याची प्रेरणा देते, तर कर्तव्यापासून तोंड फिरवलेल्या आळशी माणसाच्या हृदयावर घण हाणून त्याला जागे करते। आला क्षण गेला क्षण हे म्हणताना संगीत असे शब्द प्रयोग करून कसं वाटतं पहा। संगीतामध्ये जो दादरा ताल आहे, धागे ना धातू ना धागे ना धातू ना, तसं आला क्षण गेला क्षण हे शब्द वापरून निर्माण केलेला आहे आभास। वेळ कसा क्षणभंगूर आहे या जीवनात वेळेच सोनं करण्यास त्यांनी तरुणांना बजावलंय। एकट्याने काम करण्यापेक्षा ते समविचारी गटाने संघ शक्तीने करणं हितावं असते। शाळेत प्रकल्प करणाऱ्या मुलांना एकीची शक्ती कशी उपयुक्त ठरते ही दाखवणारी माझी कविता। एकी हीच शक्ती, मिळून करूया सारे काम गटागटाने करूया काम। खरा खजिना आ असे तोच नये जयास्ते मोजमाप। उलगडे तो आम्हीचा अर्थ वाटती सोपे येता एकत्र। गान नर्तन कथा लेखन अनविज्ञानाचे कुट प्रश्न। असू द्यावी ती एकीची जाण ठरे एकी ती शक्तीची खाण। घेऊया साऱ्यांनी आज आण म्हणूया घेऊनी हाती हात। पराजय तो होता विलग
एकीचे बळ देई विजयो, एकीचे बळ देई विजयो। धन्यवाद। आता भौमी मोरे आपली कविता सादर करेल। माझ्या कवितेचं शीर्षक आहे मैत्रिणी। कधी चिडतात कधी रडतात, मैत्रिणी अशाच असतात। रागावतात फुगतात पण परत जवळ येतात, मैत्रिणी अशाच असतात। कॉल वर कॉल करतात, मेसेज वर मेसेज करतात, मैत्रिणी अशाच असतात। आपण मदत केली की त्याही मदत करतात, मैत्रिणी अशाच असतात। एकटे कधी वाटू देत नाहीत, नेहमी सोबत करतात, मैत्रिणी अशाच असतात। नेहमी घाई करतात, शांत कधी नसतात, मैत्रिणी अशाच असतात। धन्यवाद। खूप छान, आजच्या काव्यकट्ट्याची सुरुवात खूप छान झालेली आहे। आपल्यातले मनाने तरुण आणि सर्वात ज्येष्ठ डॉक्टर सुधीर मोंडकर यांनी सुरुवात केली, तर आपल्यातली सर्वात तरुण अशी भौमी तिने तिची खूप छान मैत्रिणींवरची कविता म्हटली। आज आपल्या या काव्यकट्ट्यावरती काही नवीन कवी सुद्धा आहेत किंवा काही आपल्यातलेच कवी पहिल्यांदा उपस्थित झालेले आहेत, तर त्यांचंही स्वागत करतो। आणि नवोदित कवींना हे कळेल, नवोदित म्हणजे ते कवी म्हणून ज्येष्ठ आहेत पण आपल्याकडे ते नवीन आहेत, की आमच्याकडे त्या त्या महिन्यामध्ये ज्या कवीचं आम्ही स्मरण करतो, त्यांची कविता आम्ही वाचतो किंवा त्यांच्या कवितेचं रसग्रहण करतो, आणि शक्यतो इथे स्वरचितच कविता सादर केल्या जातात। मी आता आमंत्रित करतोय सुधाताई गोखले यांना। सुधा गोखले त्यांची कविता सादर करतील। काही अपरिहार्य कारणामुळे त्या खरं तर येणार नव्हत्या, त्यांना कुठेतरी दुसरीकडे जायचे, पण त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्या इथे उपस्थित राहिल्यात, तर त्या म्हणून त्यांना आज आपण सुरुवातीलाच त्यांची कविता सादर करायची संधी देऊया। सुधा गोखले नमस्कार। नमस्कार। मला पहिल्यांदा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद। मी गझल सादर करते। व्योम गंगा वृत्तामध्ये गझल आहे। आवाज ऐकू येतोय ना माझा? हो, उत्तम येतोय, सर्वांना आवाज येतोय तुमचा। व्योम गंगा वृत्तामध्ये गझल केलेली आहे। स्वप्न। स्वप्न माझी अर्थ त्याचे लावताही येत नाही। स्वप्न माझी अर्थ त्याचे लावताही येत नाही। स्वप्न वेडे अंतरीचे फेकताही येत नाही। स्वप्न वेडे अंतरीचे फेकताही येत नाही। अंतरीच्या भावनांना वेद नाही याच देही। अंतरीच्या भावनांना वेद नाही याच देही। मूढ मी या भावनांना सोडताही येत नाही। मूढ मी या भावनांना सोडताही येत नाही। काव्यरंगी शब्द सुमने रंगलेली भावनेने। काव्यरंगी शब्द सुमने रंगलेली भावनेने। गुंतलेले त्यातले मन तोडताही येत नाही। गुंतलेले त्यातले मन तोडताही येत नाही। शब्द वेडे भावनांना दाद आता देत नाही। शब्द वेडे भावनांना दाद आता देत नाही। श्वास माझे कोंडले रे बोलताही येत नाही। श्वास माझे कोंडले रे बोलताही येत नाही। रोज रात्री तेच स्वप्न रात जागी चांदण्यांची। रोज रात्री तेच स्वप्न रात जागी चांदण्यांची। सोबतीला चंद्र होता सांगताही येत नाही। सोबतीला चंद्र होता सांगताही येत नाही। धन्यवाद। खूप छान, काहीशी गेय स्वरूपाची तुमची ही कविता खूप छान होती। आज आपल्याकडे आज आपल्याकडे निगडीवरून माधुरी मंगरुळकर या ज्येष्ठ कवयित्री उपस्थित आहेत। त्यांचंही शिरीषपाई काव्यकट्ट्यावरती मी स्वागत करतो। बाकीच्या सर्व कवींना त्यांचा परिचय होईलच। त्यांचा रंग हा काव्यसंग्रह उद्वेली बुक्सनी 4 वर्षापूर्वी प्रकाशित केला, त्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला। त्यांच्या बाकीही पुस्तकं आहेत। त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित यासाठी केलंय की प्रत्येक वेळेला त्यांनी दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी, आज अपवाद म्हणून शनिवार, पण दुसऱ्या रविवारी आमचा हा उद्वेली बुक शिरीषपाई काव्यकट्टा असा सादर होतो। सध्या करोनाच्या सावटामुळे तो जरी झूमवर होत असला तरी आम्ही प्रत्यक्षही भेटत असतो। तर या ठिकाणी मी स्वागत करतोय माधुरी मंगरुळकर यांचं। आपण आपला माईक अनम्यूट करावा आणि कविता सादर करावी। नाही, तुमचा आवाज येत नाहीये माईक तो। हा, आता येईल।
ठीक आहे आता नमस्कार नमस्कार येतोय हो येतो येतो सर्वप्रथम मी विवेक मेहत्रे सरांचे आभार मानते कारण मला या इतक्या छान कवी कट्ट्यावर त्यांनी मला संधी दिलेली आहे आणि मी एक आता मेंबर होऊ इच्छिते कारण कवी कट्ट्याचं अत्रे कवी कट्ट्याचं खूप वर्णन मी ऐकते नेहमीच त्याच्यावर मला आज कविता सादर करायला मिळतीय याच्याबद्दल मला खूप आनंद होतो. कालच त्यांनी मला कवी कट्ट्याचा कार्यक्रम पाठवला त्याच्यात शक्ती हा विषय दिला होता. काल संध्याकाळी बसल्या बसल्या मी काहीतरी एक थोड्या 10-12 ओळी लिहिल्या आहेत खूप छान जमल्या आहेत असं नाही पण पहिल्यांदा जे सांगितलंय त्या नियमात असावं म्हणून मी शक्तीवर एक कविता केलेली आहे ती तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवते. शक्ती मनाची शक्ती तनाची तीच कामास येई जीवनासी जगण्यास जोड शक्तीची मिळता योजले जे मनी येते फळाला छंद फंद करिता शक्ती शक्तीपात होतो मार्ग ना सापडे जीवनास योग्य कर्म मार्ग देण्या जीवनास योग्य उपासना शक्तीची हाच मार्ग एक सद्विचार विवेक राहती जागृत एकाग्रता मनाची लागते वाढीच रामदासे कथिले शक्तीचे महात्म्य मारुती स्थापून अकरा गावात बलोपासनेचा घातला पाया जनास सांगती ठेवा निरोगी मन अन काया निरोगी कायेत वसे आत्मविश्वास निरोगी मनात असे आनंदाचा वास शक्तीचा अर्थ कळावा सर्वांशी निरामय जीवन लाभो सर्वांशी निरामय जीवन लाभो सर्वांशी. धन्यवाद. खूप छान माधुरीताई आणि अशाच आमच्या या काव्यकट्ट्यावर येत राहा आणि सर्वांच्या कविता वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आमच्याकडे खूप दूरवरून कवी उपस्थित असतात या ठिकाणी सौ कुंदा बापट रत्नागिरीहून प्रत्येक वेळी उपस्थित राहतात. मी आमंत्रित करतोय कुंदा बापट यांना त्यात त्यांची कविता सादर करतील. सर्वांना नमस्कार. नमस्कार. प्रथम नवरात्रीच्या शुभेच्छा सगळ्या माझ्या कवी मित्र मैत्रिणींना आणि स्पेशली विवेकजी आणि मोंडकर सरांना पण. तर मी पण एक गझलच पेश करते रंग राग या वृत्तामधली गझल पेश करते. रेशमी रुजू धागा बांधून कसे गेला रेशमी रुजू धागा बांधून कसे गेला जीव ज्यावरी जडला फसवून कसे गेला जीव ज्यावरी जडला फसवून कसे गेला सागरात प्रीतीची गाज साक्ष असताना सागरात प्रीतीची गाज साक्ष असताना प्रेम पत्र लाटांवर फेकून कसे गेला प्रेम पत्र लाटांवर फेकून कसे गेला मित्र म्हणत जो आला मित्र म्हणत जो आला तुझ मदत करायला कपट जर्मनी नव्हते लाटून कसे गेला कपट जर्मनी नव्हते लाटून कसे गेला मोगरा अबोलीचा हा शेर जरा आपण लक्ष देऊन ऐकावा कारण आपल्याकडे जे आहे ते आपल्याला नको असतं दुसऱ्याकडचं काहीतरी हवं असतं. तर मोगरा हा देवाला अपील करतोय. मोगरा अबोलीचा रंग दाखवी देवा रंग नामला दिदला विसरून कसे गेला रंग नामला दिदला विसरून कसे गेला. शेवटचा शेर आहे धाक दपटशा नेही साध्य होत जे नाही धाक दपटशा नेही साध्य होत जे नाही शब्द एक प्रेमाचा जमवून कसे गेला शब्द एक प्रेमाचा जमवून कसे गेला. धन्यवाद. खूप छान. असं वाटतंय की आज प्रत्येक कवीच्या कविता खूप लवकर संपतात. मी पुढे आणखी काय अशी उत्सुकता असतानाच ती कविता संपते पण चुटपुट लागणं हा एक चांगल्या कवितेचं एक यश असतं पण ते आठवणीत राहतात. तुम्हा सर्वांना विशेष सांगतो असं की आपला प्रत्येक कट्टा झूमवर झालेला त्याचं रेकॉर्डिंग होतं आणि तो युट्यूब वरती दरवेळी हा प्रकाशित केला जातो. समजा तुम्हाला तुमची कविता तुम्ही कशी सादर केली हे जर ऐकायचं असेल पाहायचं असेल तर यापूर्वी जे सर्व
आपले रेकॉर्डिंग्स तुम्ही पाहू शकता, युट्यूब चॅनल आपलंच आहे, ते आपणच प्रमोट करायला हवंय तुमच्या सगळ्या मित्रांना नातेवाईकांना, अवश्य त्याविषयी तुम्ही सांगावं. आणि आपले सबस्क्रायबर जर वाढले तर खूप चांगलं होईल, त्यासाठी आपण जरा सर्वांनी नेटाने प्रयत्न करूया. आज उपस्थिती तशी खूप चांगली आहे, त्याबद्दल सुद्धा मी मनापासून आनंद व्यक्त करतो. यानंतर मी आमंत्रित करतो आहे श्री पद्माकर भावे यांना. पद्माकर भावे त्यांची कविता सादर करतील. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे भाग्यवंत. हृदयस्थ वेदनेला काहीच अंत नाही. एक सांगू इच्छितो, ही गझल आहे की नाही मला माहित नाही, एक कविता म्हणूनच आपण घ्या. हृदयस्थ वेदनेला काहीच अंत नाही, सारेच आंधळे हो कोणाच खंत नाही. विरलेत सर्व धागे गुंफून ठेवलेले, विरलेत सर्व धागे गुंफून ठेवलेले, जोडून ठेवणारा कुठलाच तंत नाही. हृदयस्थ वेदनेला काही तंत नाही. ध्यानस्थ मौन आहे समाधिस्थ सारे, ध्यानस्थ मौन आहे समाधिस्थ सारे, गर्दीत अवली यांच्या कोणीच संत नाही. हृदयस्थ वेदनेला काही तंत नाही. तरला तो संत श्रेष्ठ भवसागरी तुकोबा, तरला तो संत श्रेष्ठ भवसागरी तुकोबा, गल्लीत साधकांचे तरलेच ग्रंथ नाही. हृदयस्थ वेदनेला काहीच अंत नाही. बंदिस्त ठेवले मी देवास देवळात, 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 जखमात नाहलेला दिसला अनंत नाही. हृदयस्थ वेदनेला काहीच अंत नाही. पोटात घालणारे पापास पाहिले मी, पोटात घालणारे पापास पाहिले मी, माझी न थोरवी ही मी एक दंत नाही. हृदयस्थ वेदनेला काहीच अंत नाही. शेवटचं कडवं. येथे पुजेला आता माणूस माणसाला, येथे पुजेला आता माणूस माणसाला, ऐसे दिसेल युतका मी भाग्यवंत नाही. हृदयस्थ वेदनेला काहीच अंत नाही. सारेच आंधळे हो कोणास खंत नाही. धन्यवाद सर. खूप सुरेख छान. आणि आता यानंतर मी आमंत्रित करतो आहे वैजयंत साळवे यांना. बोला बोला. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे स्त्री शक्ती. डबक्यातल्या बेडकासारखं चार भिंतीत तुझं विश्व होत, डबक्यातल्या बेडकासारखं चार भिंतीत तुझं विश्व होत, स्त्री शक्ती काय आहे हे कुणालाच ठाऊक नव्हतं. आई बापाने वाढवायची आणि लग्न करून नवऱ्याच्या हाती सोपवायची, आई बापाने वाढवायची आणि लग्न करून नवऱ्याच्या हाती सोपवायची, मग पडली बिचारी संसारात, चूल मूल आणि छळ या व्यतिरिक्त दुसरं नाही नशिबात. कालांतराने प्रगट झाले फुले सावित्री कर्मदाते, कालांतराने प्रगट झाले फुले सावित्री कर्मदाते, घेतला त्यांनी स्त्री शिक्षणाचा वसा, गल्ली बोळातून मुली जमून लावलं त्यांना अभ्यासा, शिकून सवरून प्रत्येक क्षेत्रात केली तिने प्रगती, शिकून सवरून प्रत्येक क्षेत्रात केली तिने प्रगती, कुटुंबाची बळकट केली आर्थिक स्थिती, शिकून सवरून प्रत्येक क्षेत्रात केली तिने प्रगती, कुटुंबाची बळकट केली आर्थिक स्थिती, शैक्षणिक सामर्थ्यातून सिद्ध केली स्त्री शक्ती, शैक्षणिक सामर्थ्यातून सिद्ध केली स्त्री शक्ती. धन्यवाद. यानंतर यानंतर मी आमंत्रित करतो आहे डॉक्टर स्वाती जगताप यांना.
गेल्या वेळी तुमच्या अनुपस्थितीमध्ये पण आम्ही तुमची कविता सर्वांना ऐकवली होती. मी रसग्रहण पण करते शांता शेळके यांच्या कवितेचं. ख्यातनाम लेखिका, कवयित्री, संगीतकार, पत्रकार म्हणून शांता शेळके यांची सर्वत्र ओळख आहे. त्यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 रोजी झाला. भावनाविवश मन ते रणभूमीवरील रणभूमीवरील वर्णनातील वीर रस अशी त्यांच्या काव्यांची खासियत आहे. कोळी गीतातून वास्तवाचं वर्णन, बालगीतातून अल्लडपणा, ठसकेबाज लावणी, निसर्गातील दृश्यांचं मोहक वर्णन हे शांता शेळके यांच्या कवितेतून दिसून येतं. त्यांची कविता काटा रुते कुणाला. प्रत्येकाची आयुष्य जगण्याची पद्धत ही वेगळी असते. सगळ्यांनाच मनासारखं जगण्याची संधी मिळत नाही. नुसतं जगण्याची नाही तर मनातील भाव व्यक्त करण्याची देखील संधी न मिळाल्याने जीवनाचा अर्थच समजत नाही. आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर याची जाणीव होते, काही गोष्टींचा उलगडा होतो पण त्या स्वीकारता येत नाहीत अशा आशयाची ही कविता आहे. काटा ऋते कुणाला आक्रंदतात कोणी, मज फुल ही ऋतावे हा दैवयोग आहे. काटा कोणाला ऋतला तर त्याला वेदना होतात हे साहजिकच आहे, पण मला फुल ही ऋतावे हा दैवयोग आहे असे कवयित्री म्हणतायत. सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची, चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे. काटा रुतण्यापेक्षा सुद्धा मनात असणारी वेदना जी आहे ही सांगता येत नाही, त्यावेळेस अधिक त्रास होतो. आणि यामध्ये इतर कोणाची चूक नाही तर मला ही वेदना सांगता येत नाही हा मलाच मिळालेला शाप आहे असं या ठिकाणी त्या म्हणतात. काही करू पाहतो रुजतो अनर्थ तिथे, माझे अबोलणे ही विपरीत होत आहे. मी काही बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याचा अनर्थ होईल. म्हणजे या ठिकाणी कवयित्रीला असं म्हणायचं आहे की आपण एक स्त्री आहोत, त्यामुळे काही आपण ज्या काही वेदना होत आहेत त्या आपण बोलू शकत नाही, आणि असं जर करण्याचा प्रयत्न केला तर त्या स्त्रीलाच समाज हा दोषी ठरवतो. आणि पुढे त्या असं म्हणतात की माझं न बोलणं ही जी आहे ते माझ्या मनाला खूप त्रासदायक होत आहे. हा स्नेह वंचना की काहीच आकळेना, आयुष्य ओघळोनी मी रिक्त हस्त आहे. या कडव्यात कवयित्रीची अतिशय बिकट अशी मनाची अवस्था त्यांनी वर्णन केली आहे. आणि त्या असं म्हणतायत की ही जी माझी अवस्था आहे हा जगाचा स्नेह आहे की माझी वंचना तेच कळत नाहीये. आणि माझ्या वाटेला जे काही आलं, काटे आले किंवा फुलं आली, जे काही आलं ते मी आयुष्यभर प्रत्येकाला देतच आले, आणि आता आयुष्याच्या अशा वर्णावर मी रिक्त हस्त आहे. मनाच्या अवस्थेची कैफियत शांता शेळके यांनी या कवितेत मांडलेली आहे. आणि काटा आणि फूल याचं अतिशय समर्पकपणे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. आणि या कवितेतून शांता शेळके यांच्या हळव्या मनाचं दर्शन आपल्याला घडत आहे. माझी कविता आहे इच्छाशक्ती. सुखाची वाट पाहावी दुःखाच्या वळणावर, सुखाची वाट पाहावी दुःखाच्या वळणावर, आव्हानांना पेलावे जीवनाच्या मार्गावर, आव्हानांना पेलावे जीवनाच्या मार्गावर. यशाची कास धरावी अपयशाच्या पायऱ्यांवर, यशाची कास धरावी अपयशाच्या पायऱ्यांवर, स्वप्नपूर्तीची आस धरावी इच्छाशक्तीच्या बळावर, स्वप्नपूर्तीची आस धरावी इच्छाशक्तीच्या बळावर. धन्यवाद. खूप छान. आता कुठे आपला काव्य कट्टा रंगायला लागलेला आहे. सगळेजण खूप छान आपली कविता सादर करतायत. या ठिकाणी मी आमंत्रित करतोय शुभा जोशी यांना, त्यांनी त्यांची कविता सादर करावी. शुभा जोशी. माझ्या कवितेचं शीर्षक आहे स्त्री शक्ती. थोडस मोठ्याने बोलाल का? हो हो. हा आता ऐकू येतय? हो येत. हा माझ्या कवितेचं शीर्षक आहे स्त्री शक्ती आणि मी ती गाऊन सादर करते. स्त्री शक्ती तुझी अनंत रूपे, स्त्री शक्ती तुझी अनंत रूपे, काय वर्णू मी तव महती. स्त्री शक्ती तुझी अनंत रूपे,
सरस्वती बुद्धि कला गुणी लक्ष्मी सुखद। एक मिनट मी वरची पट्टी घेतली। स्त्री शक्ती तुझी अनंत रूपे काल वर्णुनी तव महती। स्त्री शक्ती तुझी अनंत रूपे सरस्वती बुद्धि कला गुणी लक्ष्मी मा सुख वरदायिनी। अंबा महिषासुर मर्दिनी अंबा महिषासुर मर्दिनी काल वर्णुनी तव महती। स्त्री शक्ति तु अनंत रूपिणी अहिल्या मन पवित्र स्मरणी। अहिल्या मन पवित्र स्मरणी हिरकणी माया निर्भय हरिणी। हिरकणी माया निर्भय हरिणी लक्ष्मी झाशीचि वीर शिरोमणि। लक्ष्मी झाशीचि वीर शिरोमणि जिजाऊ शिव बाचि थोर जननी। काय वर्णुनी तव महती। श्री शक्ति तुझी अनंत रूपे काय वर्णुनी तव महती। तू समरी रणरागिणी तू समरी रणरागिणी। तू आकाशी स्वच्छंद विहरिणी तू आकाशी स्वच्छंद विहरिणी। कल्पना अमर चांद्र प्रवासिनी कल्पना अमर चांद्र प्रवासिनी। जलस्थल गगन अजिंक्य रमणी जलस्थल गगन अजिंक्य रमणी। स्त्री शक्ति तुझी अनंत रूपे स्त्री शक्ति तुझी अनंत रूपे काय वर्णुमी तव महती। श्वास ध्यास आस तुची श्वास ध्यास आस तुची। ममतामयी गृहस्वामिनी ममतामयी गृहस्वामिनी। असामान्य करणी असामान्य तव करणी। काय वर्णुमी तव महती काय वर्णुमी तव महती। स्त्री शक्ति तु अनंत रूपिणी स्त्री शक्ति तु अनंत रूपिणी। ज्ञात अज्ञात कार्य सिद्धि तव ज्ञात अज्ञात कार्य सिद्धि तव। कर्तव्यात सदा रमसि कर्तव्यात सदा रमसि। प्रणाम तुझा हे जगमुद्धरिणी प्रणाम तुझा हे जगमुद्धरिणी। काय वर्णुमि तव महती काय वर्णुमि तव महती। स्त्री शक्ति तुझी अनंत रूपे स्त्री शक्ति तुझी अनंत रूपे। काय वर्णुमि तव महती काय वर्णुमि तव महती। धन्यवाद। खूप छान। थोडीशी कविता गेय स्वरूपात असली तर ती अशी गीतांसारखी जर वाचली म्हटली चालीवर तर सगळ्यांना खूप छानच वाटत। यानंतर मी खूप या सुंदर सादरीकरणानंतर मी आमंत्रित करतोय सुप्रिया हळबे यांना। गेल्या वेळच्या काव्यकट्ट्यावरती सुद्धा सुप्रिया हळबे उपस्थित होत्या। नमस्कार माझा आवाज येतोय ऐकू? येतोय। ओके माझ्या कवितेचं शीर्षक आहे देहात मंजिरी फुलते आणि कवितेचं वृत्त आहे विधाता। चंदेरी एक कवडसा अवतरतो खिडकी पाशी चंदेरी एक कवडसा अवतरतो खिडकी पाशी। रायाची वाट पहाते दुःखी एकांत उराशी। मी वाट पाहुनी थकते मी वाट पाहुनी थकते। नयनांच्या मिटती ज्योती विरहाची रोज कहाणी हितगुज करते चंद्राशी। वाऱ्याची झुळूक येते वाऱ्याची झुळूक येते कानाशी हळू गुजगुजते। गालावर खळी उमटते मौनाचे गाणे होते। मी आवरते पदराला अन सावरते केसाना।
मी आवरते पदराला अन सावरते केसाना लगबग माझी होताना ती ओढ अनामिक असते तो भेटीचा क्षण येता हृदयाची धडधड होते तो भेटीचा क्षण येता हृदयाची धडधड होते ह्या आसुसल्या देहाची बघ जाणीव ओली होते हे डोळे लुकलुकणारे हे डोळे लुकलुकणारे श्वासांच्या जळती वाती दारावर टकटक होता रोमात नाहुनी जाते मी समोर त्याला बघते मी समोर त्याला बघते ओठांची थरथर होते मी समोर त्याला बघते ओठांची थरथर होते ही गात्र शहारून जाती मग माझी मी नावरते या भिजलेल्या डोळ्यांना या भिजलेल्या डोळ्यांनी मी अलगद कवेत शिरते ही प्रीत तुझी अन माझी देहात मंजिरी फुलते ही प्रीत तुझी अन माझी देहात मंजिरी फुलते धन्यवाद मी म्यूट सर म्यूट आज आपल्याकडे उपस्थिती सुद्धा खूप छान आहे आणि आज कविता सुद्धा खूप छान सादर होत आहे सध्या नवरात्रीचा माहोल आहे परंतु बाहेर बातम्या वेगळ्याच आहेत तेव्हा माझी एक छोटीशी कविता अर्थातच ती विडंबना जी असणार याचं तुम्हाला समीकरण जुळलेलं ठाऊक आहे नागदेशपांडेंची एक कविता आहे राना वनात गेली शीळ कदाचित तुम्हाला मूळ कविता काही मी वाचत नाही राना वनात गेली बाई शीळ नावाची त्यांची कविता आहे तर त्या कवितेचा थोडासा आधार घेऊन केलेली माझी कविता आहे सादर करतो पाली हिलवर गेली बा हाक पाली हिलवर गेली बा हाक बोटीवर येणार ड्रगचा स्टॉक तर बातमी तुम्हाला कळली कोणत्या बातमीवर आधारित कविता आहे पाली हिलवर गेली बा हाक बोटीवर येणार ड्रगचा स्टॉक येड्या वाणी फिरतो दुकानी तिथे न मिळे आपला ब्रँड शोध घेताना होते दमछाक बोटीवर येणार ड्रगचा स्टॉक धाव रे आर्यन धाव ग मुनमुन एकही क्षण घालवू नका वाया थोर रे खाना आपलं रे लक बोटीवर येणार ड्रगचा स्टॉक सगळा स्टॉक क्रूजवर तिथे जिथे पोरींचे जथ्थेच्या जथ्थे तोऱ्यात डेकवर उभा राहशील तिथे पैशाचा पिकला मळा पण आला नार्कोटिक्स वाला तिथे पैशाचा पिकला मळा पण आला नार्कोटिक्स वाला अहो त्याचा भलताच धाक बोटीवर होता ड्रगचा स्टॉक शेवटचं कडवंय जा आता धावनी सोडूनी पार्टी भोवली रे तुला ती रेव पार्टी करील काय किंग खाक जनात गेली अब्रू आता कशी तरी झाक जनात गेली अब्रू आता कशी तरी झाक पाली हिलवर गेली बा हाक बोटीवर म्हणे ड्रगचा स्टॉक नमस्कार खूप छान मस्त यानंतर मी आमंत्रित करतोय श्री अनंत जोशी यांना अनंतजी तुम्हाला आम्ही गेल्या वेळी खरंच मिस केलं तुम्ही प्रवासात होतात कल्पना आहे सादर करा आपली कविता नमस्कार माझा आवाज ऐकू येतोय आता येतोय आवाज येतोय हा कवितेचं शीर्षक आहे शरू आणि नेरू वृत्त समुदित वदन मदन आहे आवडती त्या दोघी मधला शरू आणखी नेरू आवडती त्या दोघी मधला शरू आणखी नेरू प्रश्न मला तो पडे नेहमी लग्न कुणाशी करू प्रश्न मला तो पडे नेहमी लग्न कुणाशी करू शरयू म्हणजे शरू प्रियाती सौंदर्याची खाण शरयू म्हणजे शरू प्रियाती सौंदर्याची खाण
रस्त्याने ती जाता येता जो तो वळवी मान रस्त्याने ती जाता येता जो तो वळवी मान निरजा म्हणजे प्रिय निरुती बुद्धिमतेचा वसा निरजा म्हणजे प्रिय निरुती बुद्धिमतेचा वसा सरस्वतीची जणू लाडकी पहिला नंबर ठसा सरस्वतीची जणू लाडकी पहिला नंबर ठसा मित्र चिडविती दोघींपैकी वरणार कोण तुला मित्र चिडविती दोघींपैकी वरणार कोण तुला उत्तर माझे असे एकची ठाऊक नाही मला उत्तर माझे असे एकची ठाऊक नाही मला हिला विचारू तिला विचारू निर्णय घ्यावा कसा हिला विचारू तिला विचारू निर्णय घ्यावा कसा विचार करुनी नित्य होतसे मम मेंदूचा भुसा विचार करुनी नित्य होतसे मम मेंदूचा भुसा एके दिवशी कानी पडले विपरीत काही असे एके दिवशी कानी पडले विपरीत काही असे दोघींचे ही लग्न जाहले पत्ता मदला नसे दोघींचे ही लग्न जाहले पत्ता मदला नसे आणि आता शेवटी आज विचारू उद्या विचारू वेळ दवडीला फुका आज विचारू उद्या विचारू वेळ दवडीला फुका दोन्ही घरचा नवर देव मी असा राहिलो सुका दोन्ही घरचा नवर देव मी असा राहिलो सुका धन्यवाद खूप खूप मजा आणली मजा खूप छान आणि यानंतर या मस्त कवितेनंतर मी आमंत्रित करतोय मनमोहन रोगे यांना हा रोगे कविता तुमची सादर करा हा सर नमस्कार सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा मी जेव्हा जेव्हा श्रीस्थायी काव्यकटावर आलो तेव्हा प्रत्येक वेळी मालवणी कविता घेतली पण आज मराठी कविता एक सादर करतोय सध्या नवरात्री सुरू आहे आणि स्त्री शक्तीची पूजा स्त्री जागर करायची आपल्याकडे पद्धत आहे नवरात्री म्हणजे आणि त्याचमुळे एक स्त्रियांवरील कविता घेतोय कविता शीर्षक आहे मुली माता रूपे तुझी मुली माता रूपे तुझी महिषासुर मर्दिनी देवी सुरवर दायिनी महिषासुर मर्दिनी देवी सुरवर दायिनी हे अंबे माते दुर्गे शिवोबाचे भवानी दैत्य पुन्हा मातले अब्रू लुटण्या धावती दैत्य पुन्हा मातले अब्रू लुटण्या धावती घरी दारी रस्त्यामध्ये नारीला ते छेडती माते कनवाळू तू होई कृपावंत तू माते कनवाळू तू होई कृपावंत तू खलाना ताडूनी मारुनी अभय दे आम्हा तू माते कनवाळू तू होई कृपावंत तू खलाना ताडूनी मारुनी अभय दे आम्हा तू मुली माता रूपे तुझी माते मुली माता रूपे तुझी पशु हे न मानती मुली माता रूपे तुझी पशु हे न मानती सर्व शक्तिमान असते स्वतःला समजती किती कळ्या कोमे देती किती कळ्या कोमे देती स्त्रियांना हे जाळती किती कळ्या कोमे देती स्त्रियांना हे जाळती मुलाच्या आशेपायी गर्भामध्येही मारती मुलाच्या आशेपायी गर्भामध्येही मारती दुष्टांना तू दंड दे अबलांना शक्ती दे दुष्टांना तू दंड दे अबलांना शक्ती दे दिनदुबळ्या रक्षण्या त्वरित तू धाव घे दुष्टांना तू दंड दे अबलांना शक्ती दे दिनदुबळ्या रक्षण्या त्वरित तू धाव घे कुणा सांगू दुःख आहे कुणा सांगू दुःख आहे तुझ्या विना कुणी नाही कुणा सांगू दुःख आहे तुझ्या विना कुणी नाही तूच माझी माता घे बालिका मी तू जननी तूच माझी माता घे बालिका मी तू जननी धन्यवाद खूप छान ठीक आहे मी आमंत्रित करतोय चारुदत्त मुंडे यांना चारुदत्तची तुमची कविता सादर करा तुमचा व्हिडिओ पण सुरू करा हो हो ऐकवत हो येत आहे हा ऍक्च्युली मी प्रवासात पण मिळलं नाही प्रयत्न करी आणि आता जमतंय ठीक आहे थँक्यू शक्ती या विषयावर तर कविता माझ्याकडे नाहीये पण मी
आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काही काही नियम आता शिथिल होत आहेत आणि काही दिवसातच साधारण 15 ऑक्टोबर नंतर वगैरे नाट्यगृहाचा आपला पडदा पण उघडतोय. तर त्या विषयावर कविता आहे, कवितेचं नाव आहे पडदा. रंगभूमीचा विरह टळेल नाळ नटाची पुन्हा जुळेल चार कोपऱ्या तुनी पटावर तिरीप दिव्यांची पुन्हा खेळेल नटराज ही मग नृत्य करेल नटराज ही मग नृत्य करेल श्रीफळ हे मग कुणी पुजेल गंजून गेली होती घंटा कुणी भाबडा तिला पुसेल गंजून गेली होती घंटा कुणी भाबडा तिला पुसेल नऊ घरांचा नवरंगी पट नेपथ्याने सजून निघेल दिवाळी सगळं सुरू होईल नऊ घरांचा नवरंगी पट नेपथ्याने सजून निघेल चेहऱ्यावर बेमालव मुखवटा कुणी कलंदर ओढून येईल चेहऱ्यावर बेमालव मुखवटा कुणी कलंदर ओढून येईल तिसरी घंटा देऊन होता मधला पडदा हळूच सरेल तिसरी घंटा देऊन होईल होता मधला पडदा हळूच सरेल आणि सहा रिपूंचा खेळ पाहण्या माय बाप तो रसिक मिळेल सहा रिपूंचा खेळ पाहण्या माय बाप तो रसिक मिळेल. धन्यवाद. छान, अनेकांच्या मनातली भावना तुम्ही व्यक्त केलीत कारण या कोरोनाने सर्वात मोठा दणका जो दिला आहे तो रंगमंच वरचे कलाकार आणि पडद्या मागचे कलाकार ज्याला बॅकस्टेज आर्टिस्ट आहेत नटांना थोडंफार तरी हा काळ सुसह्य गेला परंतु बॅकस्टेज आर्टिस्ट जे आहेत त्यांच्यासाठी हा कोरोनाचे गेले 20 महिने अतिशय वाईट गेलेले आहेत आणि रसिकांनाही खूप चांगले नाटकं पाहायला मिळाले. अगदी वेगळ्या विषयाला तुम्ही आज स्पर्श करणारी कविता या ठिकाणी सादर केली. चारुदत्ताजी मनापासून धन्यवाद, खूप छान. थँक्यू. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करतोय डॉक्टर मारुती नलावडे यांना. डॉक्टर नलावडे आपण आपली कविता सादर करावी. सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. हा, प्रथमतः मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या काव्याचं काव्यस्मरण करतो आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी यावली जिल्हा अमरावती या ठिकाणी झाला. आधुनिक काळातील महान संत म्हणून ते प्रसिद्ध झाले. अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजन व कीर्तनांचा वापर केला. मराठी व हिंदी भाषेत त्यांच्या काव्यरचना प्रसिद्ध आहेत. ते आपल्या काव्याद्वारे सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत असत. 1942 भारत छोडो आंदोलना दरम्यान काही काळ त्यांना अटकही झाली. स्वतःला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना घेतलेल्या दीक्षेवरच त्यांनी आपली उपजीविका केली. राष्ट्रपती भवनामध्ये त्यांचं खंजिरी भजन ऐकून त्यांना राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रसंत ही पदवी दिली. आपल्या काव्यातून त्यांनी ग्राम विकासाला प्राधान्य दिलं होतं. ग्रामगीता काव्यातून त्यांनी आत्मसंयमाने आपले विचार मांडलेले आहेत. त्यांचे काही प्रसिद्ध अभंग आहेत, अंगी नाही ज्ञान देव बाजारचा भाजीपाला उघडा हे दार आम्ही आलो राया मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे या रे सकल घडी. आज मी आपणासमोर त्यांचं एक खूप गाजलेलं एकतारी भजन याच्याविषयी बोलणार आहे. त्याचं नाव आहे बहुजनांच्या मुखावर आजही जे भजन एकतारी भजन येतं त्याचं नाव आहे या झोपडीत माझ्या. राजास जी महाली सौखे कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जाता तया महाला मज्जा व शब्द आला भीती न यावयाला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माझे देवेंद्र तो हिलाजे शांती शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. झोपडी आणि संत माणसांचं मन आणि सहृदय संवेदनशील मन यांची सांगड त्यांनी या भजनामध्ये घालण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. आणि ते म्हणतात
की राजा सजी महाली सौके कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. झोपडी म्हटलं की घर ते समीकरणच आहे. त्याच्याकडे गमावण्यासारखं काहीच नसतं. पण अनेक धनिकांकडे पैसा आहे, संपत्ती पण सुख नाही, झोप लागत नाही, ते माझ्या झोपडीत आहे असं त्यांना त्यातून सांगायचं आहे. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभुनाम नित्य जावे या झोपडीत माझ्या. ज्याला पटकन झोप लागते तो माणूस सुखी आहे, त्याला कशाचाच मोह नसतो, चोरीची तर अजिबात चिंता नाही, ईर्ष्या नाही, फकीर माणूस आहे. झोपडीत राहणारा माणूस हा फकीर माणूस आहे. झोपडी आणि महालातला फरक प्रकर्षाने त्यांनी इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. झोपडीत नियम नाही, झोपडीमध्ये कसलं बंधन नाही, पूर्ण स्वातंत्र्य आहे, कुठेही झोपा. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारासन आहे दोऱ्या या झोपडीत माझ्या. संतांना मोह नसतो तेव्हा कड्या लावायची काही गरजच नसते. कुणीही यावं कुणी जावं कधीही यावं. जाता तया महाला मज्जाव शब्द आला भीती न यावयाला या झोपडीत माझ्या. तुम्हाला कसलाही मज्जाव नाही माझ्या झोपडीमध्ये असेल आणि मज्जाव नको असेल तर तुम्ही माझ्या झोपडीमध्ये या. माझी म्हणजे माझी ही झोपडी माझं मन संतांचं मन याचं त्यांनी वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही माझ्या झोपडीमध्ये माझ्या मनामध्ये या कारण परमेश्वराचं दार सर्वांसाठी सदैव सताड उघडं आहे असं त्यांना यातून सांगायचं आहे. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. महाल म्हटलं की उन्मत्त श्रीमंतांचं घर. आम्हाला काहीच नकोय, आम्ही जमिनीवर झोपू, तिथं आम्हाला शांत झोप येते अशी ही माझी झोपडी आहे. येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. संकोच न बाळगता माझ्या झोपडीमध्ये या. जातानाही सुखानच जा. संतांचा विचार येणाऱ्या जाणाऱ्याकडून काहीच अपेक्षा नाही तो संतांना. एकार्थी त्यांनी हे भोंदूगिरीवर मारलेले ताशेरे सुद्धा आहेत. पाहुनी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. देवाला सुद्धा लाज वाटेल असा माणूस आहे हा संत रूपी माणूस आहे. हा एवढा सुखी कसा, सगळ्यांना हेवा वाटतोय, हा माणूस एवढा सुखी कसा. लोकांना आपलंस करावं, मना माणसं आपली झाली पाहिजे. संत माणूस कधीही कोणावरती चिडत नाही हेच त्यांना या कवितेतून सांगायचं आहे. या कवितेच्या सौंदर्याच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर साधी सोपी शब्द त्यांनी मांडणी केली शब्दांची आणि बहुजनांना पटकन समजणारी आणि मनाला भावणारे असं हे एक परिभजन आहे. आणि महाली मिळाली झाली पडावे पहावे गावे तिजोऱ्या चोऱ्या दोऱ्या महाला आला यावयाला बिछाने श्यामदाने माने या जा भोजा माझे लाजे विराजे हे एमक साधून त्यांनी हे आपलं भजन सजवण्याचा आटोपाट प्रयत्न केलेला दिसतो. अशा या थोर संताला श्रीज पै काव्य कट्टा व उद्वेली बुक तर्फे भाव पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आता मी माझी कविता या ठिकाणी सादर करतो. या वर्षी महाराष्ट्रावर नव्हे संपूर्ण देशावरच निसर्गाचा अत्यंत प्रकोप झालेला आहे. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. आपल्याला सर्वांना कल्पना आहे, नुकतीच एक तळीयेला घटना घडलेली आहे आणि ती घटना आपल्याला सर्वांना माहित आहे. त्याविषयी मी काही त्या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं शीर्षक आहे ढग फुटलं. ढग फुटलं, ढग फुटलं, ढग फुटलं, पुराच्या पाण्यात आमचं गाव बुडालं, पुराच्या पाण्यात आमचं गाव बुडालं. कोसळला पाऊस भडाभडा, धडाडल्या दरडी धडाधडा. कोसळला पाऊस भडाभडा, धडाडल्या दरडी धडाधडा. बेसूर आवाजानं गाव हादरलं, पुराच्या पाण्यात आमचं गाव बुडालं. बेसूर आवाजानं गाव हादरलं, पुराच्या पाण्यात आमचं गाव बुडालं. मलब्यामधी माणसं गाडली गेली, हस्ती खेळती घर स्मशान झाली. मलब्यामधी माणसं गाडली गेली, हस्ती खेळती घर स्मशान झाली. पोत्याच नव्हतं क्षणात झालं, पुराच्या पाण्यात आमचं गाव बुडालं. पोत्याच नव्हतं क्षणात झालं, पुराच्या पाण्यात गाव आमचं बुडालं. कैकांचे बाबा आई ही गेली, पुराण पोटची पोरही नेली. कैकांचे बाबा
आई ही गेली पुराण पोटची पोर ही नेली डोंगरान गाव चिरडून टाकलं पुराच्या पाण्यात गाव आमचं बुडालं डोंगरान गाव चिरडून टाकलं पुराच्या पाण्यात गाव आमचं बुडालं निसर्गाच्या कुशीत गाव होता वसला कधी काळी आम्हा स्वर्ग होता भासला निसर्गाच्या कुशीत गाव होता वसला कधी काळी आम्हा स्वर्ग होता भासला स्वर्गासम गावात नरक झालं पुराच्या पाण्यात गाव आमचं बुडालं स्वर्गासम गावात नरक झालं पुराच्या पाण्यात गाव आमचं बुडालं कारभाऱ्यांचं तांड गावावर आलं मोठाल्या बाता मारून गेलं कारभाऱ्यांचं तांड गावावर आलं मोठाल्या बाता मारून गेलं लढ मनायला नाही कुणी राहिलं आमचं आम्हीच लढायचं ठरलं लढ मनायला नाही कुणी राहिलं आमचं आम्हीच लढायचं ठरलं धन्यवाद. आणि आता मी एक माझं छोटस निवेदन करतो आहे. माझा पहिलाच अक्षरझेप नावाचा काव्य संग्रह उद्वेली बुक्स तर्फे उद्या रविवार दिनांक 10 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी 5:30 वाजता लोडा लक्झुरिया कॉम्प्लेक्स माजीवाडा या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो याचे प्रकाशक आहेत उद्वेली बुकचे प्रकाशक माननीय विवेकजी मेत्रे. तेव्हा माझ्यातर्फे आणि माननीय विवेकजी मेत्रेंच्या तर्फे कट्ट्यावरील सर्व कविजनांना या प्रकाशन समारंभासाठी उपस्थित राहण्याचं मी मनपूर्वक आवाहन करतो आणि त्यांना मनपूर्वक निमंत्रण देतो. आपण सर्वांनी यावं अशी माझी विनंती आहे आणि इच्छाही आहे. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा सर आणि अभिनंदन. आणि उद्याच्या कार्यक्रमाला खूप शुभेच्छा. सगळं सुरळीत पार पडणार, प्रश्नच नाही. थँक्यू 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 थँक्यू. अक्षर झेप हा डॉक्टर मारुती नलावडे यांचा पहिलाच काव्यसंग्रह उद्या प्रकाशित होतो आहे. कॅप्टन वैभव दळवी या कार्यक्रमासाठी आवर्जून अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहे. अनेकही अन्य मान्यवर आहेत. डॉक्टर नलावडे आपल्याला आमंत्रण पत्रिका आता ग्रुपवरती सर्वांना वाचण्यासाठी पोस्ट करतीलच, पण हे घरचं निमंत्रण समजून सर्व कवींनी यावं, त्यांना शुभेच्छा द्याव्यात, आपणही प्रेरणा देऊन घेऊन त्यातून काहीतरी नवीन निर्मिती करावी हा सगळा या उपक्रमामागचा हेतू आहे. तुम्ही कविता सादर करा, हा नाव पण सांगा आणि कविता पण सादर करा. जरूर सर, जरूर जरूर. सर नमस्कार. विवेक मेहत्रे सरांना मी आभार म्हणू इच्छितो. नमस्कार. त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलंय आणि मला तशी संधी दिली. माझं नाव जयेश मोरे आहे, मी बदलापूरला राहतो. मी शिशिर या नावाने कविता लिहितो. जेव्हा कोरोनाच्या कालावधीच्या पूर्वी मी शिरीषपै काव्य कट्ट्याचा नौपाडा इथे कार्यक्रम होतो, तो प्रत्यक्षात जो कार्यक्रम होता तो एकदा मी अटेंड केला होता आणि त्यावेळी मला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन खूपच आवडलं होतं. परंतु कामाच्या व्यस्ततेमुळे पुन्हा कधी येणं झालं नाही आणि आज असा योग जुळून आलेला आहे. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल धन्यवाद सरांना आणि सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. मी माझी एक कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे उशीर. उसने काही श्वास दिले पण तरीही उशीर झाला. उसने काही श्वास दिले पण तरीही उशीर झाला. हे जग सोडाया कवी आतला फारच अधीर झाला. हे जग सोडाया कवी आतला फारच अधीर झाला. समुद्रापरी अथांग स्वप्ने घेऊन जो तो फिरतो. समुद्रापरी अथांग स्वप्ने घेऊन जो तो फिरतो. स्वतःची खोली माहीत नसणारा विहीर झाला. स्वतःची खोली माहीत नसणारा विहीर झाला. उभा राहिला विटेवरी अन भरले घरचे पाणी. उभा राहिला विटेवरी अन भरले घरचे पाणी. भक्ताच्या भाळावरचा केव्हा देवही अबीर झाला. भक्ताच्या भाळावरचा केव्हा देवही अबीर झाला. कोट्याधीश बनण्याची स्वप्ने सोडून द्या मित्रांनो. कोट्याधीश बनण्याची स्वप्ने सोडून द्या मित्रांनो. कविता ज्यांनी ज्यांनी लिहिल्या तो फकीर झाला. कविता ज्यांनी ज्यांनी लिहिल्या तो फकीर झाला. हजार पुस्तके घोकून कुणी विद्वान झाला नाही.
हजार पुस्तके घोकून कुणी विद्वान झाला नाही याहून मोठी प्रेम अक्षरे म्हणणारा कबीर झाला, याहून मोठी प्रेम अक्षरे म्हणणारा कबीर झाला. हत्ती घोडे उंट मारले डाव रडीचा खेळून, हत्ती घोडे उंट मारले डाव रडीचा खेळून दुर्लक्षित केलेला माझा प्यादा वजीर झाला, दुर्लक्षित केलेला माझा प्यादा वजीर झाला. धन्यवाद तिलाही देईन म्हणतो इतक्या वर्षानंतर, धन्यवाद तिलाही देईन म्हणतो इतक्या वर्षानंतर. जाईच्या स्पर्शाने कोणी मुलगा शिशिर झाला, जाईच्या स्पर्शाने कोणी मुलगा शिशिर झाला. धन्यवाद सर. धन्यवाद जयजी, खूप छान कविता सादरीकरण, चांगलं रचना खरंच चांगली होती. आणि तुम्ही येत जा नेहमी कट्ट्यावरती, महिन्यातनं एकदा वेळ काढा आणि आपली कविता सादर करा. तुमच्या कविता आम्ही या ग्रुपवरती यापूर्वी वाचलेल्या आहेत, आज ऐकताना खूप छान वाटलं. आजचा काव्य कट्टा नवीन कवी आले त्यांचं मी स्वागत करतो आणि ते आपली उपस्थिती पुढच्या कट्ट्याला ठेवतील असा विश्वास वाटतो. तर पुढचा कट्टा हा ऑक्टोबर नोव्हेंबरचा आहे, दुसऱ्या रविवारी. काही गडबड नाही झाली तरी दुसरा रविवार हा आपला फिक्स आहे आणि तोपर्यंत वातावरण निवळेल आणि आपल्याला प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळेल अशी आशा करूया. नवरात्रीची देवी हे आपलं मनोरथ सार्थ करेल असं वाटतं. धन्यवाद. धन्यवाद सर्वांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या आणि येणाऱ्या विजयादशमीच्या मनपूर्वक शुभेच्छा. दीपावलीचाही सण आहे आणि आता करोनाचं संपूर्ण सावट जाऊन आपण सर्वजण पुन्हा एकदा नव्या दमाने, नव्या उत्साहाने आपल्या सर्व सणांच्या या वातावरणामध्ये आपल्या काव्य प्रतिभेला फुलवूया, नवीन नवीन साहित्य निर्मिती करूया. तुमच्यापैकी काही जणांनी वेगवेगळ्या दिवाळी अंकांमध्ये जर कविता पाठवलेल्या असतील तर त्याही आम्हाला ऐकायला आवडेल. पुन्हा एकदा उद्वेली बुक्स आणि शिरीष पै काव्यकट्ट्यातर्फे मी विवेक मेत्रे आपले सर्वांचे आभार मानतो. शुभरात्री. नमस्कार.